नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. नैना आपल्या रूममध्ये असते आणि मुद्दाम ती राहुलला मेसेज करते, तेव्हा राहुलसुद्धा नैनाला मेसेज करून विचारतो की कशी झाली डेट. तर नैना ही मनात म्हणते की खूपच बोरिंग, परंतु याला याबद्दल सांगायला नको, म्हणून ती मुद्दाम म्हणते की खूपच छान. तेव्हा राहुल पुन्हा नैनाला मेसेज करून विचारतो की गिफ्ट आवडले का, तेव्हा नैना म्हणते की हो खूपच छान. तेव्हा राहुल पुन्हा मेसेजवर लिहितो की दादानी दिलेलं गिफ्ट तुला इतकं आवडले का, तेव्हा नैना म्हणते की नाही, तू दिलेलं गिफ्ट मला खूपच छान आवडले आणि त्याबद्दल मी तुला थँक्यू बोलते. तेव्हा राहुल पुन्हा मेसेज करून विचारतो की माय प्लेजर, पुन्हा कधी भेटणार आणि पुन्हा भेटायला तुला आवडणार का. नैना म्हणते की ठरवूया ना आणि मला केव्हाही चालेल. आणि तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर अद्वितचा कॉल येतो. तेव्हा नैना फोन घेण्याच्या अगोदर मनात म्हणते की याची ही वेळ आहे का फोन करण्याची, किती उशीर झाला. तेव्हा नैनाही फोन घेते आणि अद्वित लगेच नैनाला विचारतो की सॉरी नैना, मी तुम्हाला डिस्टर्ब तर केले नाही ना. तर नैना मनात म्हणते की खरंच काय बोरिंग आहे, अजूनसुद्धा आवाजावच घालत असतो. अद्वित विचारतो की काय झाले, तेव्हा नैना म्हणते की अरे एक मिनिट, फक्त एकच मिनिट. आणि ती राहुलला मेसेज करून सांगते की मला कोणीतरी बाहेर आवाज देते, मी लगेच जाऊन येते, असं खोटं ती राहुलला सांगते आणि अद्वितबरोबर बोलत असते. अद्वितला विचारते की आत्ता का फोन केला होतास, तेव्हा अद्वित म्हणतो की तुम्ही मला आत्ता यावेळी भेटू शकता का. नैना म्हणते की आत्ता, म्हणतो की हो आत्ताच, आणि तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये मला भेटण्यासाठी येताल का. तेव्हा नैना म्हणते ठीक आहे मी येते लगेच. आणि एकमेकांना बाय करून फोन ठेवतात. तर नैनाही चिडते आणि खरंच याची किती कटकट आहे, ही काही वेळ आहे का भेटण्याची. आणि बोर झालेली असते. तेवढ्यात कला तिच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते आणि नैनाला ती गुड नाईट ताई असे बोलते. तेव्हा कला जायला निघते तर नैना तिला थांबवते. म्हणते की कला माझं एक काम करशील का, आत्ता देवी आईच्या मंदिरामध्ये तू अद्वितला भेटायला जाशील का, कारण त्याने मला आत्ता यावेळी मला तिथे भेटण्यासाठी बोलवले. तर कला म्हणते की का, आणि मी जर तेथे गेले तर 100% आमच्यामध्ये वाद होतील. त्याने तुला भेटायला बोलावले आणि मला बघून तो आणखीन वैतागून तो निघून जाईल. तर नैना म्हणते की म्हणूनच मी तुला तेथे जाण्यासाठी सांगते. तेव्हा कला म्हणते की अगं ताई, पण आपण असे का करायचे, हवं तर मी तुझ्या सोबत येते आणि कुठेतरी तुम्हाला भेटेपर्यंत लांब उभी राहील, तुमचं झाल्यानंतर मग आपण घरी येऊ. तेव्हा नैना म्हणते की नाही, मला जाणे शक्यच नाही. तेव्हा कला विचारते की का, तेव्हा नैना म्हणते की अगं आपण त्याला सांगितले की मी श्रीमंत आहे, मग मी आत्ता यावेळी त्याला कशी भेटू शकते, माझ्याकडे चांगले कपडेसुद्धा नाही आणि मी इतक्या रात्री त्याला भेटण्यासाठी तयार झाले, म्हणजे त्याला असे वाटत असेल की ही नक्की गाडी तुली येईल आणि आता तर माझ्याकडे गाडीसुद्धा नाही. आणि जर तो येताने मला म्हटला की मी तुला घरी सोडतो, मग त्याला घरीसुद्धा घेऊन यावे लागेल, त्यामुळे आता तर वेगळाच गोंधळ होईल. त्यामुळे कला तू प्लीज तिकडे जा. तेव्हा कला म्हणते की ताई खरंच नको आत्ता यावेळी, त्यापेक्षा तू त्याला एक फोन करून सांग की आपण आत्ता यावेळी नाही भेटायचे. तेव्हा कलू नाही म्हणत असते. तर नैना म्हणते की हे बघ, उद्या जर आईला समजले की मला अद्वितने भेटायला बोलवले होते आणि मी नाही गेले आणि मी ती भेट कॅन्सल केली, हे जर उद्या तिला समजले तर तिला किती टेन्शन येऊ शकते आणि ती काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे तू माझ्यासाठी नाही पण आईसाठी तरी नक्की जा. म्हणून आईच्या नावाखाली कलाही भेटायला जायला तयार होते. तर नैना खुशून तिला मिठी मारते आणि खरंच कला तू खूप ग्रेट आहे असे खुशून म्हणते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे कलाही देवी आईच्या मंदिरात येते आणि देवी आईला मनोभावने ती म्हणजे प्रार्थना करते. आई मी तुझ्या मंदिरात आल्यानंतर कायम माझं मन हे मोकळं होत असतं, परंतु आज तर मला नैनाताईने त्या अद्वैत चांदेकरला भेटण्यासाठी पाठवले. त्या दोघांचं नेमकं काय चाललं हे मला माहिती नाही, परंतु नैनाताईच्या मनातील जी काही इच्छा आहे तू खरंच पूर्ण कर, इतकंच मागणं मी तुझ्याकडे मागते, म्हणून ती देवीला हात जोडते. तेवढ्यात गाडीचे हॉर्न ऐकू येतात. तेवढ्यात कला लगेच मंदिराच्या बाजूला जाऊन लपते आणि अद्वैत पायरीवर येऊन बसतो आणि त्याला आपल्या वडिलांचे म्हणजे प्रदीपचे सर्व बोलणे आठवते आणि त्या टेन्शनने तो अस्वस्थ होतो. त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत असते आणि कला हे सर्व बघते. कला मनात विचार करते की नेमकं याला काय झाले, ह्या अद्वैत चांदेकरच आहे ना की दुसरं कोणी, कारण याला मी अशा अवस्थेत कधीच बघितलेलं नाही आणि आज हा इतका डिस्टर्ब का दिसतोय, मग मी काय करू, त्याच्यासमोर जाऊ की नको. परंतु नाही नको, पुन्हा मी त्याच्यासमोर गेल्यानंतर त्याच्या टेन्शन अजून वाढेल
असा कला मनात विचार करत असते आणि कदाचित त्याला ताईबरोबर काहीतरी बोलायचे असेल म्हणूनच त्याने ताईला इथे बोलावले होते. परंतु आता मी तर त्याच्यासमोरसुद्धा जाऊ शकत नाही आणि ताई आली असती तर तो तिच्याबरोबर तरी बोलला असता. म्हणून कला लगेच नैनाला फोन लावते. तर नैना विचारते की तू मला फोन का केलास. तर कला म्हणते की अगं तो चांदेकर येथे आला आहे. नैना म्हणते की तो येणारच होता मग तू कॉल का केला. तेव्हा कला म्हणते की अगं तुला त्याला भेटायचे होते म्हणून त्याने तुला इथे बोलावले. परंतु तू खरंच खूप अस्वस्थ दिसतोय. तुझ्याबरोबर त्याला काहीतरी नक्की बोलायचे होते म्हणून प्लीज तू त्याला भेटण्यासाठी ये. तेव्हा नैना म्हणते की कला मी तुला एकदा सांगितले ना मी येऊ शकत नाही. परत परत तू ते का विचारतेस. तेव्हा कला म्हणते की तू एक काम कर की तू त्याला फोन कर. तर नैना म्हणते की अगं मी जर त्याला फोन केला तर तो मला विचारेल की तू भेटण्यासाठी का आली नाही. तेव्हा कला म्हणते की तू त्याला काहीतरी कारण दे. परंतु तो खूप अस्वस्थ आहे. तो असं काही तुला आग्रह करणार नाही. फक्त तू त्याला एक कॉल कर. कला म्हणते की अगं मी त्याला फोन करून नेमकं त्याच्याबरोबर काय बोलू. तेव्हा कला म्हणते की तू त्याला डोळे मिटून शांत बसवायला सांग आणि त्याला सांग की तू दिव्याच्या दारात आलेला आहे. मग सर्व काही छान होईल. आणि तो इतका अस्वस्थ आहे की येथे आल्यानंतर त्याने दिव्याचं दर्शनसुद्धा घेतलेले नाही. आणि तू त्याला सांग की तू दिव्याचं दर्शन घे आणि दिव्याची घंटा वाजव आणि तो आवाज आपल्या कानामध्ये फील कर. आणि मनात काही जरी गोंधळ असला तर 2 मिनिट शांत होण्याचा प्रयत्न कर. त्याने इतकं जरी केलं तरी त्यालासुद्धा कितकं बरं वाटेल म्हणून तू त्याला हे सर्व सांग. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे मी त्याला कॉल करते तू आत्ता फोन ठेव. म्हणून नैना लगेच अद्वैतला कॉल करते. अद्वैत उठतो आणि नैनाला विचारतो की तुम्ही आले का. तर नैना म्हणत असते की अहो उशीर तर खूप झाला आहे आणि आईसुद्धा सोडत नाही. ती म्हणते की उद्या सकाळी तू जा आणि आता ड्रायव्हर काकासुद्धा घरी गेलेले आहेत त्यामुळे मी कसे येऊ शकते. त्यामुळे ती पुन्हा अद्वैतला मुद्दाम सॉरी बोलते. तर अद्वैत म्हणतो की काही हरकत नाही त्यांचंसुद्धा बरोबर आहे कारण उशीर तर खूप झाला. परंतु 5 मिनिट बरोबर फोनवर तर बोलू शकाल ना. तेव्हा नैना म्हणते की हो त्यासाठीच मी तुम्हाला फोन केला. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की ॲक्च्युली कसे झाले मला खूप एकटं वाटत होते आणि कुणाशी तरी मला बोलावेसी वाटत होते म्हणून मी तुम्हाला भेटायला बोलावले होते. तर नैना म्हणते की अद्वैत तुम्हाला असे का वाटते हे मला माहिती नाही. परंतु मी तुला आत्ता एक छान उपाय सांगते आणि तू दिव्याच्या मंदिरात पोहोचला का असे अद्वैतला विचारते. तर अद्वैत म्हणतो की हो मी इथेच आहे. तर नैना म्हणते की मग मी जे काही सांगते ते व्यवस्थित ऐक. दिव्याच्या मूर्तीसमोर जाऊन उभा राहा आणि तिकडे घंटाचा आवाज करून तो घंटानाद ऐकण्याचा प्रयत्न कर आणि 2 मिनिट शांत उभा राहा. आणि तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते सर्व महालक्ष्मीला सांग. आपण जे काही हे बोलतो ते सर्व काही ती ऐकत असते. आणि मग शांतपणे थोडा वेळ तेथेच बसून राहा. मग तुला तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर आपोआप मिळतील. फक्त तू माझ्यासाठी एवढं करशील का असे नैना सांगते. तेव्हा मात्र अद्वैतच्या डोळ्यात पाणी येत असते आणि मी नक्की प्रयत्न करतो असे नैनाला म्हणतो. मात्र तो फोन ठेवतो आणि कला ही सर्व बघत असते. तिलासुद्धा खूप वाईट वाटत असते आणि अद्वैत लगेच दिव्याच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी वळतो. तर कला लगेच पुन्हा बाजूला लपते. तेव्हा अद्वैत दिव्या आईला हात जोडून म्हणतो की दिव्या आई सर्व काही तुला तर माहितीच आहे मी काय बोलू शकतो. बाबा माझ्याशी लहानपणापासून असे का वागतात. त्यांचे माझ्यावर प्रेम नाही का. आत्तापर्यंत माझ्या जीवनात माझी आईच माझ्या आई आणि बाबा या दोघांचं कर्तव्य निभावत आली. माझ्यासाठी आई आणि बाबा तीच आहे. मला माझे बाबा असून माझ्या मनामध्ये बाबांविषयी ही परकेपणाची भावना का आणि यावर काय सोल्युशन आहे ते देवी आई मला दे. म्हणून तो आपले डोळे घट्ट मिटतो आणि शांतपणे उभा राहतो आणि घंटानाद करतो. तर कला हे सर्व बघते आणि तीसुद्धा खूप खुश झालेली असते कारण अद्वैतने हे सर्व ऐकलेले असते. तेव्हा मात्र लगेच अद्वैत हा मनामध्ये म्हणतो की देवी आई याचं जर सोल्युशन असतं तर तुम्हाला अगोदरच दिले असते. त्यामुळे मी आता माझ्या जीवनामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करणार. आणि सोहमने मला तर तसे मोठ्या भावाप्रमाणे समजावून सांगितलेच आणि नैनाने सुद्धा मला जे सोल्युशन दिले मी तसेच केले. तर मला खरंच ॲक्च्युली खूप छान वाटले. आत्ता त्या यावेळी येथे नाही परंतु मला असे का वाटते की त्या येथेच आहे आणि त्या आपलं बोलणं ऐकतात. आणि देवी आई मला अशीच व्यक्ती लागत होती जी माझ्या आयुष्यामध्ये तशीच ती व्यक्ती. अशी जर व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये असली तर कधीही मी स्वतःला एकटे वाटून घेणार नाही. तेव्हा देवीला हात जोडून तो जायला निघतो. तर अद्वैतचे ते बोलणे ऐकून कलालासुद्धा खूप आनंद झालेला असतो.
तेव्हा अद्वैत लगेच परत नयनेला फोन करतो. नयनेला मात्र खूप राग येतो आणि ती फोन घेते आणि बोला अद्वैत असे विचारते. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात, तुम्ही आत्ता मला जे काही सोल्युशन सांगितले ते मी केले आणि मला खरंच खूप छान वाटले. आणि नयनाचे आभार मानून तो फोन ठेवतो आणि गाडीतून तेथून निघून जातो. तर कलालासुद्धा खूप आनंद होतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सरोज ही संगीताला फोन करून विचारते की नयनाचे वडील घरी आले का. तेव्हा मात्र संगीता खूप घाबरते आणि घाबरतच हो बोलते. तर सरोज म्हणते की आमच्या घरचेसुद्धा आले, तुमच्या घरचेसुद्धा आले, मग आपण कार्यक्रमाची तयारी उद्याच करूयात. तर संगीता म्हणते की काय उद्याच, आणि फोन ठेवते आणि आपली बहीण सुकन्या आहे तिच्याकडे येते आणि सुकन्याला हे सर्व सांगते की अगं चांदेकरांशी नयनाची सोयरीक जमली आणि ते मंडळी येतात. तेव्हा सुकन्या म्हणते की मग मी उद्याच येते तुझ्या तुला मदत करण्यासाठी. तेव्हा संगीता म्हणते की नाही अगं आम्हीच तुझ्याकडे येतो आणि ती मंडळीसुद्धा उद्या येतेच येतील. तर सर्व तयारी झालेली असते आणि आबा आणि सर्वजण हे गाडीतून येतात. तर कला ही सर्व बघते आणि आई ती मंडळी आली असे बोलते. तर सुकन्या त्या माणसांना बघते आणि तिला तर धक्काच बसतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.